आज आम्ही इथे भांडतो वाद चालू आहेत प्रकल्प नाणारला होणार का बारसुला होणार हे नवीन बारसू कुठून आलं मला वाटलं नाणारचं नाव बदललं आणि बारसू झालं हे कुठून होत आहे कुठून या सगळ्या गोष्टी होत आहेत कुठून मला कोकणातल्या आपल्या मला लोकांबद्दल पण मला आश्चर्य वाटतं आणि तुमच्या पायाखांड तुमच्या जमीन निसटून जाते शंभर शंभर एकराचे पॅचेस निघून जात आहेत हजार हजार एकर जमीन निघून जाते समजत नाही तुम्हाला कळत नाही कोणतरी विकत घेत आहेत म्हणून आणि हे सगळे लोकप्रतिनिधी जे आहेत ना या लोकप्रतिनिधींना पहिल्यांदा कळतं की इथे प्रकल्प कोणता येणार आहेत हो कवडीमोल धामातनं तुमच्याकडनं जमिनी विकत घेतात आणि जेव्हा तो प्रकल्प जाहीर होतो त्यावेळेला सरकारकडनं किती त्याच्या म्हणजे हजारपट जास्ती पैसे घेऊन मोकळे होतात व्यापार व्यापार चालू आहे नुसता नाणारमध्ये प्रकल्प आणणार होते नाणारला विरोध झाला अचानक बारसुनाव नाव आलं माझ्याकडे आज कलेक्टर आले होते मी त्यांना विचारलं म्हटलं का हो म्हटलं बारसूमध्ये किती जमीन आहे किती म्हटलं हातात किती जमीन आली हजार एकर आली कशी आली कळलं नाही तुम्हाला जमीन विकताना कळलं नाही आपल्याला मुंबईवरनं ना अनेक लोक ज्या वेळेला कोकणामध्ये येतात गणपतीच्या वेळेला येतात होळीच्या वेळेला येतात तुमच्या तुमच्या तुमच्यामध्ये चर्चा होते चर्चा झाली हो नाही तुमची मग येऊन भेटता ते कशासाठी भेटता सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला आपल्या मंदिरामध्ये ज्यावेळेला तुम्ही बसता आणि गप्पा मारता त्यावेळेला तुम्हाला माहिती नाही की आपल्या खालची जमीन गेलेली आहे याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र इथे तुमच्यासमोर फिरत असतात कवडीमोल किमतीने तुमच्याकडनं जमिनी विकत घेतात आणि मग ती सरकारला बड्या दामामध्ये विकतात आम्हाला समजत कसं नाही कोकणासारखा भाग प्रतिभावन वन भाग प्रतिभा संपन्न भाग महाराष्ट्रामध्ये जर समजा आपण पकडलं महाराष्ट्राला प्रत्येक राज्याला मी मागच्या वेळेला सांगितलं होतं प्रत्येक राज्याला भारत भारतरत्न असतात तसे महाराष्ट्राला भारतरत्न आहेत आत्ता आठ आहे आत्ता आठव मिळालं पण या आठांमध्ये जर समजा तुम्ही काढलं तर या आठांमध्ये सहा भारतरत्न ही कोकणातली आहेत पावा काणे घ्या धोंडू केशव कर्वे घ्या विनोबा भावे घ्या डॉक्टर आमचे बाबासाहेब आंबेडकर घ्या लता मंगेशकर घ्या सचिन तेंडुलकर घ्या हे सगळे कोकणातले आहेत आणि पावा काणे धोंडू केशव कर्वे विनोबा भावे आणि जन्म इंदोरचा जरी असला तरी संपूर्ण बालपण ज्या ठिकाणी गेलं त्यातले चार जण बाबासाहेब आमचे आंबेडकर हे चार जण एकट्या दापोलीतले आहेत इतका प्रतिभा संपन्न हा महाराष्ट्र हा कोकण तुम्हाला मूर्ख बनवत आहेत ज्या शिवछत्रपतींनी सांगितले होते की तुमची जमीन आपला शत्रू समुद्र मार्गे येईल समुद्र मार्गे आला तर आपल्या जमिनी घेईल तो आणि राज्य करेल म्हणून आमच्या शिवछत्रपतींनी समुद्र आरमार उभं करायचं ठरवलं हे समुद्र आरमार उभं करताना इथे भाटे नावाचं गाव आहे बरोबर इकडचे दोन भाऊ एक वेंटाची भाटकर आणि एक मायनाक भंडारी हे दोन भाऊ या दोन भावांनी शिवा आमच्या शिवछत्रपतींचं समुद्र आरमार सांभाळलं पाहिलं उभं केलं एखादे गावावरनं अण्णाव घेतलं आणि एखाद्या जातीवरनं अण्णाव घेतलं म्हणून एक वेंटाची भाटकर आणि दुसरा मायनाक भंडारी तुमच्या पायाखालची एकदा जमीन गेली ना की तुमचं अस्तित्व तर काय कोण तुम्ही तुम्ही या देशाचे नागरिक आहात नागरिक आहात म्हणजे काय आहात एक जमिनीचा तुकडा तुमच्या नावावरती आहे त्या जमिनीवरती तुम्ही उभे आहात मी मागच्या एकदा माझ्या अरे काही दोन भाषणामध्ये मी सांगितलं होतं ना जमीन जमीन म्हणजे काय भूगोल आपण म्हणतो ना की मोगलांचं राज्य आलं मग ब्रिटिशांचं राज्य आलं मग दुसरं महायुद्ध झालं मग पहिलं महायुद्ध झालं मग तिथून चंगेज खान आला मग ह्याने इथे आक्रमण केलं मग रशियाने असं केलं मग तसं केलं या सगळ्या गोष्टीचा इतिहास म्हणून जो तुम्ही पाहिला आजपर्यंत तो इतिहास भूगोलाशिवाय नाही प्रत्येकाने जमीन पादाक्रांत करण्याची पादाक्रांत केली जमीन जमीन घेतली ताब्यात या देशाची या प्रदेशाची मी जमीन ताब्यात घेतोय तिची जमीन ताब्यात घेणं जे आहे ना त्याला आपण इतिहास म्हणतो आमच्या शिवछत्रपतींचं जे स्वप्न होतं जे पुढे मराठी शाहीनी पेशव्यांनी जे पूर्ण केलं आपला महाराष्ट्राचा भगवा हा अटकेपार फडकवला अटके पार फडकवला म्हणजे कुठे आज पाकिस्तानामध्ये तिथे अटक नावाचा किल्ला आहे त्या अटक अटक नावाच्या किल्ल्यावरती आता ते पाकिस्तानात आहे अफगाणिस्तानच्या जवळ त्या किल्ल्यावरती भगवा लागला गेला म्हणून त्याला आपण अटकेपार झेंडा फडकवला म्हणतो जमीन ताब्यात घेतली आम्ही ती जमीन ताब्यात घेणं म्हणजे तुमचं राज्य तुम्ही जमिनी काढताय तुमच्या पायाखालच्या आणि कोणत्या तरी अमराठी व्यापाऱ्यांना विकताय कोणासाठी जमीन सोडतो हो, आहोत आपण काय करतो हो, आहोत ह्याचं भान नाही आपल्याला